असं अंडाकृती आणि बोलता येणार नाही, थोडा वेगळा शेप आहे आणि त्यालाही हँडल आहे त्याच्या शैली का हार्ट शेपमध्ये आणि वरती असं रिंगच्या शेपमध्ये आहे खोलवा असतो आणि हा थोडासा असा चपट्या चपट्या स्टाईलमध्ये बटवा आहे. ही जी बॅग बघतो ना आपण ही 35 रुपयाला बॅग आहे, जम्बो साईज आहे ही, 65 रुपीजला आहे ही, एक्झॅक्टली ट्रॅव्हलिंग. नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल ओम दुर्वा ब्लॉगमध्ये. आज आपण तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहे की ज्याच्यामध्ये आपण आपल्याला बऱ्याच वेळा बॅग्स क्वांटिटीमध्ये घ्यायच्या असतात, म्हणजे आपल्याला बिझनेस करायचा असेल किंवा जनरली लग्नाला वगैरे रिटर्न गिफ्ट द्यायला किंवा कुठच्या फंक्शनला रिटर्न गिफ्ट द्यायला, तर त्यावेळी आपण नेहमी बघतो की आपल्याला बॅग्स जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचे असेल तर कुठे घेऊ शकतो. तर त्याच्यासाठी ऑप्शन म्हणून आपण मदनपुरा मार्केटला बघू शकतो. मदनपुरा मार्केटमध्ये आपल्याला सगळ्या टाईपच्या सगळ्या म्हणजे सगळ्या पॅटर्नमध्ये, लेदरमध्ये, नॉर्मलमध्ये, फॅन्सीमध्ये अशा सगळ्या स्टाईलमध्ये आपल्याला बॅग्स भेटू शकतात सगळ्या साईजमध्ये. तर होलसेलमध्ये आपल्याला इथे बॅग्स मिळू शकतात. तर आपण मदनपुरा मार्केटला आलो आहे, आपण आता व्हिजिट करूया आणि बघूया की इथे आपल्याला कोणत्या कोणत्या टाईपच्या बॅग्स मिळतात आणि त्यांचे रेट्स काय. चला मग, तर आता आपण हे द ग्रेट लेदर वर्क म्हणून आहे, शॉप नंबर 3 साफिया बिल्डिंग, यांच्याकडे आलो आहे. यांच्याकडे आपल्याला लेदरमध्ये व्हरायटीज बघायला मिळतात. आता बाहेर जसं आपण बघतोय की या जेंट्स बॅग्स आहेत, हे सध्याला जे ट्रेंड्समध्ये असलेले जे पाऊच जे जनरली कॉटनच्या कपड्यामध्ये वगैरे असतात, हे आपल्याला मस्त लेदर क्वालिटीमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर पर्स पण आहेत लेडीजच्या आणि जेंट्सच्या छोट्या बॅग्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण म्हणजे आपला चार्जर, आयपॅड असं काय काय असेल तर घेऊन जाऊ शकतो. त्यानंतर थोडा मोठ्या साईजमध्ये पाहिजे असेल तर ह्या बॅग्स आहेत आणि ह्या पर्स आहेत. तो ये अपना ये जो बॅग्स आहे ना, इसका रेट क्या रहेगा, जनरली कितने से स्टार्ट होता है? ये आपको आएगा जिसका कि ये समझो ये आता हाँ, ये पाउच कैसा है? पाउच है तो 155 ते 175 ला आपल्याला मिळू शकतो. आणि याच्या क्वांटिटी किती यायला लागतात जनरली? क्वांटिटी 3 कलर आहे, 3 पीस, म्हणजे 3 पीस येतात आणि त्याच्यामध्ये 3 कलर्स येतात. फक्त होलसेल आहे, फक्त होलसेल मध्ये. आणि जो सेट येतो तो 3 पीस आहे, 3 कलर का 3 सेट आहे. म्हणजे असं याच्यामध्ये 3 कलर येतील आणि 3 पीस येतील, ब्राऊन, टॅन, ब्लॅक आणि 3 कलर 3 सेट येणार. तो सेट आपल्याला घ्यावा लागेल. जर तो सेट घेतला तर आपल्याला 155 ते 175 पर्यंत मिळू शकते. हे आता बघतोय ते प्रॉपर लेदरमध्ये पर्स आहेत, आपल्याला वेगळ्या वेगळ्या पॅटर्न आणि साईजेसमध्ये पर्स बघायला मिळतात. छोटे पाऊच जसे आपण पर्स पण आहे आणि पाऊचेस पण आहे, जे क्रॉस पाऊच आपण लावतो ते. कसं आहे ते? 290 आणि हे पण 3 पीस. हा 3-4 प्रत्येकामध्ये वेगळा वेगळा सेट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे दोन किती बोलले? 290 हे 350 ओके, 450 म्हणजे 250 पासून ते चालू होतात, ते पुढे मग 350-400 असं मध्ये मिळू शकतात. आपण मस्त आहे, क्रॉस हे बफेलो लेदर आहे. ओके, म्हणजे हा जेंट्स आहे की युनिसेक्स? युनिसेक्स आहे. 700 रुपीज पर पीस आहे. ओके, बफेलो लेदर असल्यामुळे रेट जास्त. यांच्याकडे आपल्याला जसं आपण आता आतमध्ये जातो तर आपल्याला सगळ्या प्रकारच्या साईजेसमध्ये बॅग्स बघायला मिळतात, जेंट्स, लेडीज आणि युनिसेक्स. आपण आतमध्ये बघूया की काय काय आहे. ही पर्स वगैरे कशी आहे? 930 आहे. मोठी पर्स आहे म्हणजे आपण दोन कप्पे आहे, ट्रॅव्हलिंग साठी वगैरे कॅरी करू शकतो. दोन कप्पे आहेत बाहेर, दोन पाठीमागे, दोन पुढे. ओके, पाठी पुढे दोन कप्पे आहेत, म्हणजे कप्पे खूप जास्त आहेत, म्हणजे सामान आपण ठेवू शकतो मस्त पैकी. त्यानंतर ही पण डिझाईन मस्त. हे लेदर आहे? हा लेदर आहे, फक्त लेदर आहे. लेदर आहे, हे सगळे लेदर आहे. ओके, हे कसं आहे? 650 आहे. ओके, 650 ला आहे. मग चालू आपल्याकडे ज्या या पर्स आहेत ना, त्या चालू किती रुपयापासून होतात? पर्स मध्ये तुम्हाला 650 पर्यंत स्टार्ट आहे. ओके, आणि या छोट्या बॅग्स किंवा क्रॉस पॉकेट्स वगैरे असतील ते? ही आहे 230 स्टार्ट आहे, 230 पासून चालू होतात. काय
या सगळ्या ज्या त्या बफेलो लेदर मध्ये बनलेल्या आहेत, एकदम क्वालिटी खूप मस्त दिसते. 1250 पण एकदम क्वालिटी खूप मस्त आहे. एकदम तुम्ही प्रीमियम क्वालिटी आहे, म्हणजे तुम्हाला शोरूम मध्ये माइट बी एक डबल प्राइसला भेटेल तुम्हाला असं. फक्त तुम्हाला इथे क्वांटिटी मध्ये जास्त घ्यावं लागेल. ही कशी आहे? 930 ला आहे. मस्त राऊंड राऊंड मध्ये पर्स आहे, सही डिझाईन आहे आणि बफेलो लेदर मध्ये. ओके, 180 आहे. हँड क्लचेस आहेत, 180 ला आहे. बघा 180. त्यानंतर नाही ना 240 आहे. ही 240 ला आहे. त्याच्यामध्ये मिरर वगैरे आहे आणि पॉकेट्स पण बऱ्यापैकी. चेन दोन झिप आहेत, आतमध्ये पॉकेट आहे आणि पॅटर्न पण मस्त आहे एकदम. पाटी पण एक झिप दिली आहे. म्हणजे आपल्याकडे छोटे पॉकेट म्हणजे क्लचेस पासून क्रॉस पॉकेट, पर्सेस आणि जेंट्स आणि बटुआ पण आहे. बटुआ पण आहे. ओके, एकदम छोटे बटुए जे पहिले जनरल 17 रुपये पासून आपल्याला बटुए बघायला मिळतात. म्हणजे हे आता आता बाहेर तसे भेटत नाही ना. आता म्हणजे पहिले जुनी लोक खूप वापरायचे, आता फार कमी लोक वापरत असतील. पण बटुआ प्रकार एकदम 22 लेडीज पहिल्या वापरायच्या. त्याच्यात कीस ठेवू शकतात किंवा छोटं मोठं सामान ठेवायला, पैसे ठेवायला. 17 रुपयापासून चालू होतात बटवे. त्याच्यामध्ये मग आपण जसं पाहिजे तशी साईजेस पण वाढत, मोठी साईज पण वाढत जाते. 120 17 रुपयापासून 120 आणि पुढे आपल्याला साईजेस नुसार वाढत जाईल. 3 पॉवड आहे. ओके, थ्री पॉवड आहे. हे गोट लेदर आहे आणि याच्यामध्ये हे 3-fold वॉलेट आहे. जसं आपण जेंट्स वॉलेट जनरली बघतो त्याच्यामध्ये दोन पॅक पप्पे आहेत. हे एटीएम कार्ड पास वगैरे ठेवायला आहे. इथे पण पॉकेट दिले. पॉकेट आहे, चेन पॉकेट आहे. कोणते? हे कसे? हे 145 ला आहे. ओके, आणि त्यानंतर आपण हे बाकीचे पण बघतोय. मोठा कामा साईज आहे, मोठी साईज. ओके, ती थोडीशी छोटी होती. मोठी साईज आहे. ओके, हा हा कसला लेदर आहे? बफेलो आहे. बफेलो लेदर मध्ये. ओके, हे कसं? 265 आणि मग याच्यामध्ये कलर म्हणजे आपल्याला तीन कलर ब्राऊन टॅन. हे कलर आहेत का? नाही, ह्याच्यात कलर डिफरन्स आहे. डिफरन्स आहे. ब्लॅक ब्राऊन टॅन भेटेल. ओके, काऊ सॉफ्टी आहे. काऊ नापा बोलते. ओके, ह्याच्यात 4-5 कलर भेटणार तुम्हाला. ग्रीन आहे, ब्लू आहे, ब्राऊन आहे, ब्लॅक आहे. म्हणजे कलरचे पण ऑप्शन आपल्याला आहेत. सही आहे. हे कसं आहे? हे 220 आहे. 220 म्हणजे 140 पासून याच्या खाली पण येतात. 100 रुपयापासून आपल्याला जेंट्सचे जे लेदर पॉकेट्स आहेत, वॉलेट्स आहेत, ते चालू होतात. जसं आपण त्याची साईजेस किंवा क्वालिटी वाढत जाते लेदरची, 350-400 पर्यंत आपल्याला क्वालिटीनुसार वेगवेगळी व्हरायटी बघायला मिळू शकते. आणि त्याचे पॉकेट्स पण असे जसे तुम्हाला पाहिजे तुमच्या चॉईसनुसार प्रत्येकाचे पॉकेट्स वेगवेगळे आहेत. कोणाचे इथे तुम्हाला इथे क्रेडिट कार्ड ठेवायला आहे. त्यानंतर याच्यामध्ये जसं आपण बघितलं 3 पॉकेट म्हणजे पार्टी पण ठेवायला आहे. पार्टीशन पण डबल आहे. म्हणजे पूर्ण सगळं सामान, पैसे, लायसन्स वगैरे सगळं राहू शकतं आपलं आणि कॉइन्स पण राहू शकतात. सही आहे. वॉलेट नंतर आपण बघतोय ना ते स्पेशली कार्ड होल्डर्स आता खूप जनरली लोक यूज करतात, कारण की मल्टिपल कार्ड्स असतात आणि ते वॉलेटमध्ये राहत नाही. तर त्याच्यासाठी हा कार्ड होल्डर हा नवीन प्रकार आला आहे. पण जनरली मार्केटमध्ये भेटतात ते लेदरचे तुम्हाला एवढ्या चांगल्या क्वालिटीचे भेटणार नाहीत. आपल्याला इथे सगळ्या साईजेसमध्ये कार्ड होल्डर्स बघायला भेटतात. जसा एकदम पातळ आणि मिनिमम म्हणजे कमी कार्ड्स असतील तर ह्याच्यात राहू शकतील. त्यानंतर थोडं जास्त कार्ड्स आहेत आपल्याकडे आणि आपल्याला कॅरी करायचे आहेत सगळे, तर आपण क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड, त्यानंतर आपले लायसन्स वगैरे ठेवायला यूज करू शकतो. बॉक्स पॉकेटमध्ये पण आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण सगळे एकत्र ठेवू शकतो आणि याला असं प्लग करायला पण आहे.
हा वर्टिकल मध्ये आहे, तो आपण याच्यामध्ये पण मस्त एटीएम कार्ड तुम्ही टाकू शकता। त्यानंतर इथे पण हे वेगवेगळे जर जास्त असेल, मल्टिपल असतील आणि आपल्याला तरी पण ते पुरत नाही, तर आपण हा एक ऑप्शन बघू शकतो। याच्यामध्ये इथे पण ठेवू शकतो, इथे पण आपल्याला ठेवायला जागा आहे। प्लस इथे वरती पण कप्पा आहे, म्हणजे आपण सगळे लायसन्स, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, सगळे डॉक्युमेंट्स आपण याच्यामध्ये कॅरी करू शकतो। हे कसं 95 आणि याच्यामध्ये स्टार्ट कितीला होतं? हे असेल 55 रुपयापासून चालू होतं, ते पुढे 100 रुपीज पर्यंत आपल्याला जसे त्याचे साईज वगैरे आहेत त्यानुसार रेंज वाढत जाते। याच्यामध्ये पण किती पीस येतात? 3 पीस। याच्यामध्ये पण 3 पीस येतात। तर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण जे शॉपचं नाव द ग्रेट शॉप आहे, शॉप नंबर 3, आपण त्याचा डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस देऊ, तिथे येऊन तुम्ही नक्की भेट द्या आणि तुम्हाला पाहिजे तसं वॉलेट वगैरे तुम्ही घेऊ शकता। हे त्यांचं विजिटिंग कार्ड आहे। हां, आता आपण मदनपुरा मार्केटच्या मधल्या गल्लीमध्ये आपण इथे बघू शकतो की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सगळे शॉप्स आहेत, म्हणजे आपल्याला पर्स भेटू शकतात, त्यानंतर छोटे छोटे फॅन्सी पॉकेट्स पण भेटू। प्रत्येक शॉपमध्ये त्यांची प्रत्येकाची व्हरायटी आहे। इथे आपण जसं बघतो की लेदर टाईपमध्ये पॉकेट्स आहेत, पर्सेस आहेत, इथे मोठ्या बॅग्स आहेत, कॉटनच्या कपड्यामध्ये वगैरे शिवलेल्या मोठ्या बॅग्स बघायला मिळतात। इथे थोड्या लहान मुलांच्या ज्या बॅग्स असतात त्या बघायला मिळतात। म्हणजे प्रत्येक शॉपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सगळ्या, म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे त्या क्वालिटीच्या आणि त्या पॅटर्नमध्ये बॅग बघायला मिळतात। तर तुम्हाला ठरवायला लागेल की तुम्हाला कुठच्या प्रकारच्या घ्यायच्या, त्यानुसार शॉपमध्ये एंटर करून मग आपण त्याच्या प्रायसेस वगैरे विचारू शकतो। खूप मोठं मार्केट आहे, म्हणजे तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या क्वालिटीच्या पॅटर्नच्या बॅग्स बघायला मिळतात। इथे आपण बघतोय की एकदम मस्त युनिक शेपमध्ये बॅग्स आहेत, जनरली अशा म्हणजे हँडीक्राफ्टने बनवल्या टाईपमध्ये आहेत आणि फॅन्सीमध्ये पण आहेत। त्याच्यामध्ये साईजेस आहेत, छोटे आहेत, राऊंड शेप आहेत, छान बॅग्स आहेत। इथे आपल्याला बॅग्स दिसतात, जेंट्सच्या पर्स दिसतात, बेल्ट आहेत। हे लेदरमध्ये खूप सारं मटेरियल अवेलेबल आहे आणि पर्समध्ये तर खूप मोठ्या व्हरायटीज अवेलेबल आहेत। या आपण जसा लेडीज हँडबॅग्स असतात त्या आपण इथे बघतोय। आता आपण बघतोय ते यस बॅग्स म्हणून एक शॉप आहे, ज्यांच्याकडे आपल्याला सगळ्या फॅन्सी बॅग्स, त्यानंतर बटवे वगैरे बघायला मिळतात। तर या सगळ्या फॅन्सी पर्स आहेत, त्यानंतर इथे आपण बघतोय सगळे बटवे आहेत, ते आपल्याला वेगळ्यावेगळ्या पॅटर्न्समध्ये दिसतात। त्यानंतर छोट्या हँडबॅग्स आहेत ज्या आपल्या लग्नाला वगैरे आपण घेऊन जाऊ शकतो। त्यानंतर क्लचेस किंवा छोट्या पर्स आहेत, त्या पण आपल्याला मॅच करून आपण, म्हणजे जसं कुठच्या ड्रेसवर किंवा मॅच करून आपण घेऊ शकतो। आलो, आतमध्ये आल्यानंतर आपण ही पर्स बघतोय कशी आहे। 45 रुपीजला पर्स आहे, सिंगल पॉकेट आहे, सिंगल पॉकेट पर्स आहे, पार्टी पण झिप आहे। इसमें कितना क्वांटिटी आता है? ये आपको दर्जन, एक दर्जन लेना पड़ेगा। किस क्या क्या पीस के रेट से पड़ेगा आपने को? 45 रुपीजला आपल्याला पडेल, 12 पीसचा आपल्याला सेट घ्यावा लागेल। ये भी सेम आहे, याच्यामध्ये आपण बघतो की याच्यामध्ये आपल्याला कलर्स वगैरे बघायला मिळतात। जसा पिंक शेड आहे, त्यानंतर आबोली शेड आहे, ही ब्लूइश शेड आहे, पिस्ता कलर आहे, डार्क रेड, ब्लड रेड कलर आहे, त्यानंतर हा मोती कलर, असे म्हणजे कलर सगळे आपल्याला अवेलेबल आहेत। त्यानंतर हे थोडेसे मोठे क्लचेस किंवा पॉकेट्स आहेत। हे कसे 60 रुपयाला आहे आणि थोडेसे मोठे, त्याच्या इसमें पॉकेट्स आहे का ना अंदर? याच्यामध्ये आपण जसं बघू शकतो 3 पॉकेट्स आहेत आणि याचं कपड्याचा पॅटर्न जो आहे तो पण मस्त आहे आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे। 60 रुपयाला आहे, ये भी 12 पीस का आहे का सेट? 12 पीसचा सेट येईल।
आणि तुम्हाला जसे म्हणजे वेगवेगळे कलर येणार सो आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर घेऊ शकतो. ये थोडा बडा बॅग आहे का पॉकेट, हे आपण थोडा फॅन्सी हँडबॅग आहेत म्हणजे आपण फंक्शनला वगैरे यूज करतो तशा बॅग आहेत. त्याच्यामध्ये पण कलर्स भरपूर सारे कलर्स अवेलेबल आहेत. ये कैसे पडतंय? 150 ला आपल्याला भेटतंय आणि याच्यामध्ये थोडं मतलब शायनिंग कलर आहे. तुम्ही फंक्शनला मस्त यूज करू शकता आणि त्याच्यामध्ये जसं आपण शेड्स आहेत सो आपण मॅच करू शकतो त्याला. चालू गेलं. ही बॅग ना ही जी आहे पॉकेट ते 90 रुपयाला आहे, हे 70 रुपयाला आहे. म्हणजे हा जो राऊंड शेपमध्ये आहे स्क्वेअर रेक्टँगल शेपमध्ये आहे, त्यानंतर कलर्स पण आहेत त्याच्यामध्ये. आणि जर तुम्हाला शायनिंग नको असेल आणि हे कॉटन टाईपमध्ये पाहिजे असेल तर हे 75 रुपीजला आहे आणि त्याचा क्लिप पण मस्त आहे. ठीक आहे, त्यानंतर ही पण डिझाईन खूप छान आहे त्याच्यामध्येच आहे. 75 रुपयाला आणि हे 100 रुपीजला आहे. ये भी एक डझन काही सेट आहे का? हे पण हां 12 पीसचा सेट येणार आपल्याला. फक्त आपल्याला कोणत्या सेट कोणत्या डिझाईनमध्ये पाहिजे आहेत म्हणजे तसं आपल्याला बघावं लागेल की आपल्याला रिटर्न गिफ्टसाठी पाहिजे असेल, आपल्याला जर एखादा बिझनेस करायचा असेल आपलं तर आपण त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या स्टाईलमध्ये घ्यायचं ते आपल्याला डिसाईड करायला लागेल आणि त्याचा सेट 12 पीस असेल तर खूप चांगल्या क्वालिटी आहेत आणि प्राईस पण खूप मस्त आहेत. ही जी आहे ना ती मस्त छोटी पर्स आहे एकदम, म्हणजे एकदमच युनिक आहे, एकदम टायनी आहे पण दिसायला खूप मस्त डिझाईन आहे त्याच्यावर. डायमंड आणि फ्लॉवरची डिझाईन आहे आणि मोतीचा छोटासा हँडल दिलं आहे सो एकदम दिसायला छान आहे. कसं आहे 60 रुपयाला आहे आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला कलर बघायला मिळतात. जसं हा एक कलर आहे, त्यानंतर हा एक मस्त कलर आहे फ्लॉवर आहे आणि गोल्डन आणि व्हाईट शेडमध्ये हा एक कलर आहे. आपण टोटल त्याच्यामध्ये पिंकमध्ये आपल्याला दुसरा कलर बघायला मिळतो, त्यानंतर ग्रे शेडमध्ये पण आहे, ग्रे शेड आहे, गोल्डन शेड आहे, असे सगळ्या शेड याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतात. हे कसं आहे छोटा बॅग जे इसको काय बोलते बॅग 115 अँड हँड बॅग जे सर हँड पर्स आहेत 115 रुपयाला आहे आणि बऱ्यापैकी मोठी आहे. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये तुमचं मेकअपचं साहित्य वगैरे असं छोटा मोठा तुम्हाला न्यायचं असेल, मोबाईल वगैरे पर्स वगैरे छोटी याच्यामध्ये राहू शकते. त्याच्यामध्ये पण कलर्स पण खूप मस्त मस्त आहेत. जनरली गोल्डन शेड्स किंवा फ्लॉवर शेड्समध्ये आहेत पण प्रत्येकाचा पॅटर्न खूप वेगळा वेगळा आहे. हे आपण बघतोय ते क्लचेस आहेत. क्लचेसमध्ये मिडियम साईजमध्ये एकदम पण मोठे नाही एकदम पण छोटे नाही आहेत. त्याच्यामध्ये हे जे असं मेटॅलिक फील दिलं आहे याला आणि ही जी डिझाईन आहे ती मस्त कलरमध्ये आहे, मल्टी कलरमध्ये आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पण जर थोडंसं युनिक हा मल्टी कलर नको असेल आणि आपल्याला सिम्पल सोबर थोडंसं पाहिजे असेल तर हे कलर्स पण आहेत. त्यानंतर हा पण मस्त कलर आहे एकदम. याच्यामध्ये कलर्सचे खूप जास्त ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. चालू करू. आता आपण जे बघतो आहे ना ते मोबाईल कवर्स आहेत, खूप मस्त आहेत आणि साईज पण मस्त आहे. हँडी साईज आहे एकदम, म्हणजे तुम्ही घेऊन जा कॅरी करू शकता. पाठी झिप पण आहे आणि अडकवायलाही हुक पण आहे, याला दोरी पण आहे. सही आहे, हे कमरेला अडकवायला पण आहे. गळ्यात जर आपल्या खांद्याला वगैरे अडकवायचं असेल क्रॉस बॅक टाईपमध्ये तरी ते पण आहे. याच्यामध्ये जनरली आपला मोबाईल राहू शकतो आणि काही कॅश वगैरे कॅरी करायची असेल तर आपण ही कॅरी करू शकतो. मल्टीपर्पज आहे एकदम मस्त, दिसायला पण युनिक आहे एकदम हटके आहे. म्हणजे तुम्हाला हे जनरली आपण असं हळदी कुंकू वगैरे असतं किंवा घरी एक छोटं फंक्शन असतं आणि आपल्याला रिटर्न गिफ्ट करायचं असतं खूप जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तर आपण याचा विचार नक्कीच करू शकतो. हे 35 आहे ना, हे 35 आहे आणि हे 40 आहे, म्हणजे साईजेसचा फरक आहे, कपड्याचा पण फरक आहे. म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे असं घेऊ आणि याच्यामध्ये खूप जास्त कलर्स अवेलेबल आहेत. आपण असं काय हा एकच कलर नाही आहे, याच्यामध्ये पण पूर्ण सेट आहे आणि याच्यामध्ये पण पूर्ण सेट आहे. तर हे दोन्ही ऑप्शन खूप छान आहेत रिटर्न गिफ्टसाठी. पण ज्या बघतो त्या थोड्याशा फॅन्सी बॅग्स आहेत, एकदम शायनिंग आहे, म्हणजे डायमंडची वगैरे डिझाईन आहे, खूप बारीक वर्क आहे, खूप छान दिसतात. म्हणजे आपण कुठच्याही फंक्शनला यूज करू शकतो ड्रेसवर साडीवर.
जनरली 150 रुपयापासून चालू होतात, त्या 250 रुपयापर्यंत आपल्याला या मिळू शकतात. आणि त्यांच्यामध्ये पण कलरचा शेड खूप वेगवेगळ्या आहेत, म्हणजे कॉपर आहे, गोल्डन टाईपमध्ये आहे, सिल्वर टाईपमध्ये आहे असं, किंवा मोतीची पण याच्यावर मस्त डिझाईन केलेली आहे. इथे पण आपण बघतो आहे मस्त बॅगायचा हँडल पण खूप मस्त आहे. हां, ती आपण बघितली त्याच्यामध्येच आहे, पण हा सिंगल पीस आपण जेव्हा बघतो ना, हँडल पण खूप मस्त आहे, म्हणजे पॅटर्न खूप छान आहे. तुम्ही नक्की कुठच्याही फंक्शनला घातलं तर तुम्हाला चांगला सूट होईल. पर्स आणि मोबाईल कवर्स वगैरे, लेडीजचं सगळं साहित्य बघितल्यानंतर आपण लहान मुलांचे कंपास बॉक्स पण आपल्याला यांच्याकडे बघायला मिळतात. याच्यामध्ये कलर्स आपल्याला पाहिजे तसे बऱ्यापैकी अवेलेबल आहेत, म्हणजे आपण हे बड्डेला रिटर्न गिफ्ट देऊ शकतो, किंवा हे रिटर्न गिफ्टला कोणालाही चालू शकतं, पण लहान मुलांच्या बड्डेला वगैरे आपण हे नक्कीच देऊ शकतो. 35 रुपयाला याची प्राईज आहे. आणि याच्यामध्ये झिप वगैरे पण आपण बघतो, मोठी झिप आहे आणि साईड झिप आहे, तो आपण कंपास स्टाईलमध्ये याला यूज करू शकतो. काही ठेवायला पेन्सिल, पेन, शार्पनर, इरेजर असं सगळं ठेवू शकतो. आणि साईज पण बऱ्यापैकी आहे याच्यामध्ये, आरामात मोठी पेन्सिल, पेन सगळं राहू शकतं. बघतो ना, तर आपण छोट्या पर्स आहेत लहान मुलांच्या, 65 रुपयाला आहेत. एकदम मस्त डिझाईन, एकदम अशी कार्टून बिल्टनमध्ये डिझाईन आहे, राऊंड शेपमध्ये आहेत. आणि त्याला असं गोल्डन आणि असं लावण्यासाठी आहे. हे आपण बघतो आहे ना, 65 रुपीजला आहे. आणि लहान मुलीला, म्हणजे एखादी मुलगी असे, मुलींना जनरली हे प्रिफर होईल. छोटासा याला हँडल आहे, तो पण युनिक आहे एकदम, कलर मल्टी कलर टाईपमध्ये असा. आणि झिप आहे, त्याच्यामध्ये आपण सामान ठेवू शकतो, म्हणजे हे कंपाससारखं पण यूज होऊ शकतो. आणि छोटं मोठं मेकअपचं साहित्य लहान मुलांचं ठेवायचं असेल त्याच्यासाठी यूज होऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये बरेचसे कलर्सचे ऑप्शन आहेत आणि बऱ्याचशा डिझाईन्स पण आहेत, म्हणजे ही आहे अपूची आहे, त्याच्यानंतर हे लव म्हणून आहे, असं मल्टी कलरमध्ये पण आहे आणि वेगळ्या डिझाईन्समध्ये पण आहे. आता लग्नामध्ये आपण जनरली बघतो की हे पोटली बॅग्स वगैरे खूप चालतात, तर याच्यामध्ये यांच्याकडे मस्त कलर आहे. वेल्वेट स्टाईलमध्ये कपडा आहे आणि खाली यांनी डिझाईन केलं आहे. त्याच्यावरती हँडल जे आहे ते पण असं मोती, असं मोतीचं वगैरे हँडल आहे, गोल्डन मोती. याच्यामध्ये आपल्याला खूप सारे कलर्स अवेलेबल आहेत. जसं आपण बघतोय की हा मँगो कलर आहे, डार्क मरून कलर आहे, पिंक शेडमध्ये, ग्रीन शेडमध्ये, येलो शेडमध्ये, हे आपल्याला 100 रुपीजला मिळू शकतात. और इसका सेट भी एक डझन का आहे, एक डझनचा सेट येतो. मल्टी कलरमध्ये आपण घेऊ शकतो, तर हे पण आपण रिटर्न गिफ्ट द्यायला वगैरे खूप छान ऑप्शन आहे 100 रुपयाला. आणि यूज करण्यासारखं आहे. साईज पण खूप मोठी आहे, जनरली छोट्या बघतो आपण, पण याची साईज बऱ्यापैकी चांगली आहे, की म्हणजे याच्यामध्ये सामान थोडंसं राहू शकतं, मेकअपचं वगैरे. बटव्यामध्ये दोन आपल्याला पॅटर्न बघायला भेटतात, तो जो येतो तो गोल बटवा असतो आणि हा थोडासा असा चपट्या स्टाईलमध्ये बटवा येतो. हा जनरली तुम्हाला, म्हणजे तो तर आपल्याला जनरली कुठेही बघायला भेटतो, पण हा तसा जास्त बघायला भेटणार नाही. याच्यामध्ये पण डिझाईन खूप छान आहे आणि हे मोती हँडल थोडा मोठा आहे त्याच्यामध्ये, आणि त्याला पण असं खेचण्यासाठी इथे गोल्डनमध्ये नाडी दिली आहे. इसका क्या प्राईज आहे? 260 रुपयाला आहे. त्यांची डिझाईन वगैरे पण खूप जास्त आहे, मोतीची डिझाईन आहे आणि साईज पण मोठी आहे. याच्यामध्ये पण आपल्याला जसं बघतोय की कलर्स अवेलेबल आहेत, रेड आहे, त्यानंतर पिस्ता कलर ये भी आहे. ओके, याच्यामध्ये हे सगळे कलर्स आपल्याला अवेलेबल आहेत. याच्यामध्ये आपल्याला क्लचेस पण बघायला मिळतात, एकदम मस्त आणि युनिक क्लचेस आहेत. त्याच्यामध्ये शायनिंग आहे, कलर पण शेड्स आहेत. जसं आपण बघतो वरती डायमंड आहे मोठा त्याला, आणि हा हँडल पण मेटालिक आहे. हे दुसरी स्क्वेअरमध्ये थोडीशी छोटी साईज आहे, पिंकिश शेड आहे. आणि त्याच्यानंतर हा जो आहे तो त्याच्यापेक्षा युनिक आहे, हार्ट शेपमध्ये आहे आणि वरती असं रिंगच्या शेपमध्ये आहे. हे खोलू ना जरा, याला मग ते ये भी आहे, लगाने के लिए भी आहे. ओके, सही आहे. ये कैसे आते? 340 रुपयाला आहे. मस्त एकदम हार्ड आहे आणि गोल्डन शेडमध्ये, त्याच्यामुळे मस्त दिसतं एकदम. और ये कैसे? ये भी सेम आहे, 240 ला आहे आणि 350 ला आहे.
त्याच्या साईजेस आणि त्याच्या शेपवर आणि त्याच्या वर्कवर पॅटर्न सगळे चेंज होतात आणि प्राइजेस चेंज होतात. क्लचेसमध्ये आपल्याला जनरली स्क्वेअरमध्येच माहिती असेल, पण यांच्याकडे एक एक असे युनिक शेप आहेत ना की तुम्ही कदाचित हे युनिक शेप कधी बघितलेच नसेल असा हा शेप आहे. असं अंडाकृतीवर बोलता येणार नाही, थोडा वेगळा शेप आहे आणि त्याला हे हँडल आहे. हे ओपन केल्यानंतर असं दिसतं आणि त्याला त्याला आपल्याला हँग करायला पण असं छोटेसे हँग करायला पण दिले आतमध्ये. ये कैसे 340 रुपयाला आहे. कलर पण मस्त आबोली, असं आबोली शेड आहे. आबोली नाही म्हणताय ना, लाईट कलर आहे. याला पण आतमध्ये त्यांनी हँग करायला दिलं आहे आणि याला वरती डिझाईन आहे जी अशी बंद, त्याला लॉक पण त्यालाच आहे. हे त्यांचं कार्ड आहे, यस बॅग्स आहे नाव. शॉप नंबर 10, चॉल नंबर 52, मदनपुरामध्येच आहे. लोकेशन देऊ आपण तुम्हाला. जर क्लचेस किंवा पर्सेस पाहिजे असेल तर तुम्ही यांच्या शॉपला नक्की व्हिजिट करा. लेदर आणि फॅन्सी बॅग्स बघितल्यानंतर आपण इथे थोड्याशा मोठ्या हँडबॅग्स असतात किंवा छोट्या हँडबॅग्स असतात त्या बघायला आलो. त्यांचं नाव स्टाईल्स क्रिएशन म्हणून आहे. त्यांच्याकडे आपण या बघतोय मोठ्या बॅग्स आहेत, म्हणजे आपण या ट्रॅव्हलिंगसाठी कॅरी करू शकतो. त्यानंतर छोट्या हँडबॅग्स आहेत ज्या या पण ट्रॅव्हलिंगसाठी आपण यूज करू शकतो. थांबा, त्यानंतर आपण या बघतोय ना छोट्या पर्सेस आहेत, मल्टी कलर 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 वेगवेगळे कलर आहेत. ते आपण रिटर्न गिफ्टला वगैरे यूज करू शकतो किंवा हळदी कुंकाला पण खूप चांगला ऑप्शन आहे. जनरली लोक हळदी कुंकाला काय ना काहीतरी यूज काय घरात यूज होणाऱ्या गोष्टी बघत असतात, तर हे पण चांगले ऑप्शन आहे. छोटे पॉकेट्स आपल्याला बघायला मिळतात, लहान मुलांच्या छोट्या पॅक्स बघायला मिळतात. हे छोटे क्लचेस आहेत पण हे लेदरमध्ये नाहीत, हे वेगळ्या पॅटर्नमध्ये आहेत आणि वेगळ्या मटेरियलमध्ये आहेत. त्यानंतर ह्या आपण बघतो, ह्या पण ट्रॅव्हलिंग बॅग्स आहेत, थोड्या मोठ्या आणि जशा आपल्याला साईजेसमध्ये पाहिजे तशा बघायला मिळतात. आपण याच्यामध्ये मोठ्या बॅग्सचा पॅटर्न बघतोय. कैसा है ये, कैसा है ये पूरा? 130 का है. सेट कितने का आता है ये, कितना पीस का सेट आता है? पैसा भी मिलता है. ओके, 130 रुपयाला आपल्याला या बॅग्स मिळू शकतात. आणि जनरली 12 पीसचा सेट असतो, पण आपल्याला यांच्याकडे 6 पीसचा, 3 पीसचा असा पण मिळू शकतो. आणि आपल्याला बघायला लागेल की आपल्याला कोणत्या साईजमध्ये घ्यायचे आहे. तर 130 रुपयाला म्हणजे एकदम मस्त हे आहे. त्यांच्या प्रायझेस खूपच रिझनेबल आहेत आणि त्याचे साईजेस पण आपण बघू शकतो की माझा पूर्ण हात एवढा, 1 फीटची पूर्ण ही साईज आहे आणि त्याला झिप्स पण आहेत. या कशा सांगत, 105 रुपयाला आहेत. 105 रुपयाला याचे ज्या साईजेस आहेत ना, एक नंबर आहेत. कारण की आपल्याला या साईजमध्ये हे कलर्स आणि ही क्वालिटी 105 रुपयाला भेटणं खूप मुश्किल आहे. 105 रुपयाला आपण या रिटर्न गिफ्टसाठी नक्कीच विचार करू शकतो. या सगळ्या स्क्वेअर शेपमध्ये, त्याच्यानंतर ह्या ज्या आपण बघतो थोड्याशा वेगळ्या शेपमध्ये. ये कैसे अंकल? 105 रुपयालाच आहे. म्हणजे आपण जशा शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये घेऊ शकतो. और वो सामनेवाले कैसे? 125. ये साईडवाला? ओके, और ये साइड वाला गोल्डन वाला 140. म्हणजे 105 ते 140 मध्ये आपल्याला समोरच्या बॅगा बघायला मिळतात. ही जी आहे ती 140 रुपयामध्ये आणि त्याची साईज पण खूप बऱ्यापैकी मस्त मोठी साईज आहे. आपला सामान बऱ्यापैकी राहू शकतं. ट्रॅव्हलिंगसाठी लेडीजसाठी खूप छान बॅग आहे. 130 रुपयाला आपण बघू शकतो. ओके, 130 ते 140 रेटच्या रेंजमध्ये आपल्याला आहे आणि साईज जसं मी बोललो मस्त साईज आहे. 105 रुपयाला या 105 मधलं पॉकेट आहे आणि साईड पॉकेट आहे. 105 रुपयाला आहे. पिंक शेड आहे, फ्लॉवरमध्ये ब्ल्यू शेड आहे, त्यानंतर ही एक ऑरेंज शेड असं आणि ही पण फ्लॉवरमध्ये. म्हणजे आपल्याला कलर्स पण मस्त एक नवीन नवीन कलर बघायला भेटतात. मध्ये हे वॉलेट्स किंवा क्लचेस आपण बोलतो असं बघायला मिळतं. 2 पॉकेट्स आतमध्ये. सुरू खुलेंगे तो स्पेस स्पेस मानेंगे.
मस्त मोठी च्या मोठी स्पेस आहे, 100 रुपीज ला आहे. आतमध्ये दोन कप्पे आहेत, इथे पण जीप दिली आहे, छोटी जीप आहे, दोन्ही पॉकेट मध्ये जीप आहे. त्यानंतर इथे पण छोटा पॉकेट आहे, म्हणजे हा कदाचित मोबाईल वोबाईल साठी यूज करू शकतो. 100 रुपीजच्या हिशोबाने मस्त वॉलेट आहे, एकदम ग्रे शेड आहे. त्यानंतर त्याचे कलर्स मध्ये आपल्याला वेगवेगळे भेटू शकतात. हे त्याच्यापेक्षा थोडी छोटी साईज आहे, 85 ला भेटू शकतं आपल्याला. एकदम सॉफ्ट आहे, एकदम सॉफ्ट आहे. इथे मोबाईल साठी आपल्याला जागा आहे आणि इथे आपण कॅश वगैरे कार्ड्स कॅश वगैरे ठेवू शकतो. खूप हे मटेरियल खूप सॉफ्ट आहे, म्हणजे आधीपेक्षा हे जे मटेरियल आहे ना खूप सॉफ्ट आहे आणि कलर्स पण मस्त आहेत. हे पण 85 आहे. जसं आपण याला पकडायला पण आपल्याला हँडल दिला आहे छोटा, बॅक साईडला पण झिप आहे. वॉलेटमध्ये आपले पास 85 चालू आहे, फर दिलं आहे आणि छोटे पॉकेट्स आहेत याच्यामध्ये. त्याच्यामध्ये पण कलर आपल्याला एक एक मस्त ग्रे शेड आहे, ब्ल्यू शेड आहे आणि हे 55 रुपयाला आहे. हे पण मस्त छोटा बटव्यासारखा प्रकार आहे पण चांगला आहे, म्हणजे मटेरियल चांगलं आहे. दोन आपल्याला पॉकेट्स येतात, एक जीप येते आणि इथे एक छोटासा चोर कप्पा टाईपमध्ये बोलू शकतो. हे आपल्याला 55 रुपयाला भेटतं आहे, 55, 40, 100 आणि ते दुसरे 85. ही जी बॅग बघतो ना आपण, ही 35 रुपयाला बॅग आहे. मस्त म्हणजे बऱ्यापैकी साईज आहे आणि त्याच्यामध्ये जम्बो साईज आहे. ही 65 रुपीजला आहे. ही एक्झॅक्टली ट्रॅव्हलिंगसाठी आपण यूज करू शकतो, बऱ्यापैकी सामान राहू शकतं 65 रुपीजमध्ये. हे बी सेम आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कलर आणि पॅटर्न बघायला मिळतात. 35 पासून आपल्याला ट्रॅव्हलिंग बॅग्स बघायला मिळतात. और ये कैसा है छोटा बच्चे का, 120 रुपयाला आहे. याच्यामध्ये जसं आपण बघतो मस्त दोन पॉकेट्स आहेत, 40 रुपये 60 रुपये. म्हणजे आपल्याला सगळ्या स्टाईलमध्ये आणि सगळ्या डिझाईनमध्ये भेटतात आणि प्राइजेस पण खूप मस्त आहेत. हे रबर टाईपमध्ये मटेरियल आहे. 65 ना, चायनाचं आहे, 65 रुपीजला आहे. पण एकदम मस्त वेगळा सिलिकॉन मटेरियल टाईपमध्ये, रबर सिलिकॉन मटेरियल आहे आणि त्याचे शेप पण मस्त आहेत. त्याचा बेल्ट पण वेगळा आहे, सही आहे. हे आपल्याला मस्त छोटे पाऊच मिळत आहेत, ज्याच्यामध्ये आपण मल्टीपर्पज यूज करू शकतो. ह्याच्यामध्ये आपण हेडफोन ठेवू शकतो, कीज ठेवू शकतो, माईट बी कॉइन्स पण ठेवू शकतो. हे कसे 15 रुपयाला आहेत. स्माइलीजमध्ये सगळ्या 15 रुपयाला आणि हे त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे आहेत, 20 रुपयाला आहेत. वरती हा जो कार्टून शेप लावला आहे आणि थोडीशी साईज पण मोठी दिसते, 20 रुपयाला आहे आणि याला हँग करायला पण आहे. सो हे 20 रुपयाला आपल्याला हेडफोन, चावीज, त्यानंतर कॉईन्स असं छोटा मोठा आपण ठेवायला यूज करू शकतो आणि हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे हळदी कुंकाला वगैरे द्यायला थोडा छोटा आहे पण मस्त आहे. ही एकदम साडीवर वगैरे घालायला मॅचिंग बॅगसाठी मस्त आहेत. या छोट्याशा आहेत, छोटे क्लचेस आहेत आणि याच्यामध्ये आपण जसं कलर पण बघतो ना, मस्त इंग्लिश कलर आहेत, वेगवेगळे कलर आहेत, 8 कलर याच्यामध्ये येतात. 120 रुपयाला ही, 120 रुपयाला खूप मस्त बॅग आहे. याच्या जसं आपण बघतो की फ्लॉवरचा डिझाईन केला आहे आणि मॅट फिनिश टाईपमध्ये आहे. सो 120 रुपीजला खूप मस्त ऑप्शन आहे. आणि ही जी आहे ती 195ला, मोठी पर्स आहे, 190ला आहे. त्याच्यामध्ये इथे पण पॉकेट आहे, इथे पॉकेट आहे, आतमध्ये दोन पॉकेट्स आहेत, साईड पॉकेट आहे, दोन बॅक पॉकेट आहे. म्हणजे खूप मस्त पॉकेट्स आहेत आणि तुम्हाला खूप जास्त सामान, छोटं मेकअपचं सामान, चार्जर, मोबाईल, पॉवर बँक किंवा लिपस्टिक वगैरे सगळं आपण याच्यामध्ये एका बॅगमध्ये कॅरी करू शकतो. इसमें भी कलर आता रहेगा ना, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये पण कलर्स भेटू शकतात. 190ला पीस आहेत आणि 3 पीसपासून आपण घेऊ शकतो, 3 पीस 6 पीस 3 पीसपासून आपण जितकी आपल्याला जशी पुढे क्वांटिटी पाहिजे आपण घेऊ शकतो. आणि पॅटर्न खूप मस्त आहेत आणि प्राईस तर एक नंबर आहे. तर तुम्ही नक्की भेट द्या. रूम नंबर 15 खाजिकी चॉल मदनपुरा. आपण याचं कार्ड आणि नंबर देतो, तुम्ही नक्की या बॅग्स आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की यांच्या शॉपला व्हिजिट करा. तुम्हाला चांगल्या रेंजमध्ये आणि चांगल्या क्वालिटीच्या बॅग्स नक्की मिळतील. इथे आपण लहान मुलांच्या मस्त टॉईजमध्ये बॅग्स बघतोय. टॉईजमध्ये सगळ्या टॉईजमध्ये छोट्या छोट्या हँगिंग बॅग्स आहेत.
खूप छान आहेत, छोटे पॉकेट्स पण आहेत. तर आपण मदनपुरा मार्केटमध्ये मेजरली तीन शॉप बघितले. याच्यामध्ये आपण लेदर आणि रेझिनचा वर्क असलेला एक शॉप बघितलं, त्यानंतर फॅन्सी वॉलेट्स क्लचेस बॅग्स जिथे भेटतात ते बघितलं, आणि लेडीजच्या ट्रॅव्हलिंग बॅग्स कुठे भेटतात ते बघितलं. याच्यापेक्षा खूप मोठं मार्केट आहे मदनपुरा मार्केट. तिथे आपल्याला लहान मुलांपासून ते मोठ्या ॲडल्टपर्यंत लेडीजसाठी जेंट्ससाठी सगळ्या प्रकारच्या बॅग्स होलसेलमध्ये आणि खूप चांगल्या किमतीला म्हणजे तुम्हाला अनबिलिव्हेबल प्राईजला मिळू शकतात. म्हणजे जनरली 15 रुपयापासून बॅग चालू होतात, एवढ्या कमी किमतीपासून बॅग चालू होतात आणि सगळ्या व्हरायटी भेटतात. तर तुम्ही मदनपुरा मार्केटला नक्की भेट द्या. तुमचे जे अनुभव असतील ते आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.